नमस्कार मित्र आज आपण आप या ठिकाणी बजेट अर्थसंकल्प ही संकल्पना अभ्यासणार आहोत बी ए थर्ड इयरला आपल्याला या सेमिस्टरला सहाव्या सेमिस्टरला पब्लिक फायनान्स हा विषय आहे आणि या पब्लिक फायनान्समध्ये आपल्याला पहिला जो घटक आहे युनिट वन यामध्ये बजेट ही एक संकल्पना अभ्यासली अभ्यासणार आहोत तर बजेट अर्थसंकल्प अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची संकल्पना समजली जाते प्रत्येक राष्ट्र या ठिकाणी आपल्या देशाचं अर्थसंकल्प या ठिकाणी मांडत असतं आणि अर्थसंकल्प जेवढा दर्जेदार जेवढा चांगला असेल तेवढा त्या देशाचा विकास त्या अर्थसंकल्पानुसार होणार असतो म्हणून अर्थसंकल्प कशा प्रतीचा आहे कशा प्रकारचा आहे कसा दर्जेदार आहे यावर त्या देशाचा आर्थिक विकास तेथील विविध क्षेत्रांचा विकास तेथील रोजगार वृद्धी किंवा आर्थिक विकास दर हा डिपेंड असतो त्यामुळे अर्थसंकल्प जेवढा परिणामकारक असेल किंवा बजेट जेवढं दर्जेदार असेल तेवढं त्या ठिकाणी त्या देशाच्या विकासाची गतिमानता ही जास्त असते आणि म्हणून अर्थव्यवस्थेत किंवा अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बजेटला अनन्यसाधारण महत्व आपल्या या कन्सेप्टला आहे आणि म्हणून ही कन्सेप्ट आपल्याला अभ्यासना अतिशय महत्त्वाची आहे तर या कन्सेप्टचा अभ्यास करताना आपण कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत हे या ठिकाणी लक्षात घेऊ सुरुवातीला आपण प्रस्तावना इंट्रोडक्शन बघणार आहोत त्यानंतर या अर्थसंकल्पाची व्याख्या कोणती आहे या अर्थसंकल्पाचे कोणकोणते विभाग आहेत अर्थसंकल्पाचे काही प्रकार पडतात ते कोणकोणते प्रकार आहेत त्यानंतर अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट कोणते आहेत आणि शेवटचा घटक म्हणजे अर्थसंकल्पाचे महत्व तर अशा या विविध घटकाच्या अनुषंगाने आज ही संकल्पना पण आपण या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे की प्रत्येक राष्ट्र ना या ठिकाणी अर। बजेट सादर करतं एका विशिष्ट वर्षात सादर करतं त्या वर्षाला ना विशिष्ट नावसुद्धा त्या ठिकाणी असतं ज्याला आपण आपल्या भारतीय अर्थव्यस्थेत आर्थ भारताचं आर्थिक वित्तीय वर्ष म्हणतो ते वित्तीय वर्ष सुरू होतं एक एप्रिल ते एकतीस मार्च या दरम्यान आणि म्हणून आर्थिक वर्ष किंवा याला वित्तीय वर्ष सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणून जे काय आपल्या देशाचं बजेट असतं त्याला आपण युनियन बजेट असं म्हणतो तर हे युनियन बजेट सर्वसाधारणपणे एक एप्रिल ते एकतीस मार्च या दरम्यान असतं आता दुसरं एक महत्त्वाचं आहे की हे जे बजेट असतं तर हे बजेट दरवर्षी फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतीच्या वतीने आपल्या देशाचे जे कोणी अर्थमंत्री असतात ते त्या ठिकाणी लोकसभेत सादर करतात आणि त्यावर भाष्य करतात तर ही एक महत्त्वाची संकल्पना आहे की बजेट हे ठिकाणी केवळ आपल्याला ध्यानात असावं की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी आणि अर्थमंत्री लोकसभेत सादर करत असतात तर या थोडक्यात आपण आढावा घेऊयात तर भारतीय अर्थसंकल्प राजकोषीय धोरण आणि सार्वजनिक वित्ताचे धोरण याच्या संबंधित असतो आणि म्हणून सरकारच्या या जमा खर्चाच्या धोरणाला राजकोषीय धर म्हणतो आपण तसेच त्या ठिकाणी शासन राजकोषीय धोरण जमा खर्चाचे वार्षिक विवरणपत्र मांडून त्या ठिकाणी जाहीर करत असते आणि जे काही विवरणपत्र असते त्यालाच आपण शासनाचा अर्थसंकल्प असे म्हणतो म्हणून शासकीय अर्थसंकल्प म्हणजे काय की सरकारच्या जमा आणि खर्चाच्या विवरणपत्राचा आढावा त्याला आपण भारतीय किंवा शासनाचा अर्थसंकल्प असं म्हणतो तर अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असं म्हणतात आणि बजेट हा शब्द सतराशे तेहतीसमध्ये मध्ये सर्वप्रथम इंग्लंड या देशात वापरण्यात आला तर या बजेटची किंवा अर्थसंकल्पाची थोडक्यात व्याख्या आपण लक्षात घेऊ येणाऱ्या आर्थिक वर्षातील म्हणजे जे कोणतं वर्ष येणार आहे त्याच ये त्या वर्षातील शासकीय जमा खर्चाच्या आराखड्यास अर्थसंकल्प असे म्हणतात येणाऱ्या वर्षाचा आपण अंदाज काढतो त्यालाच अंदाजपत्रकही म्हणू शकतो आणि त्यामध्ये आपण जो काही जमा खर्च आहे म्हणजे येणारा आणि होणारा खर्च अशा प्रकारे जे काही आपण आराखडा करतो त्याला अर्थसंकल्प असं म्हणतात तर भारतीय अर्थसंकल्पाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळातच त्या ठिकाणी झालेली आहे सात एप्रिल अठराशे साठ रोजी स्वातंत्र्यापूर्वी हा संकल्प अर्थसंकल्प मांडण्यात आला होता तत्कालीन वित्त सदस्य जेम्स विल्सन यांनी हा पहिला अर्थसंकल्प मांडला स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प श्री आर के शणमुखन शेट्टी यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मांडला यानंतर आपण पाहतो की आपल्या या अर्थसंकल्पामध्ये दोन महत्वाचे विभाग आहेत एक महसुली अर्थविभाग किंवा भांडोली अर्थसंकल्प म्हणजे महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प असे दोन विभाग या ठिकाणी मांडले जातात तर महसुली अर्थसंकल्पामध्ये महसुली किंवा चालू खात्यावरील जमा खर्चा समावेश असतो तर भांडोली अर्थसंकल्पात भांडवली खात्यावरील जमा व खर्चाचा समावेश असतो महसुली अर्थसंकल्प भांडवली अर्थसंकल्प आपण हे दोन अर्थसंकल्प पाहतात तर महत्व महसुली जो काही अर्थसंकल्प असतो यामध्ये सरकारचा एकूण महसूल जमा करण्यात येतो त्याचा समावेश होतो आता सरकारला एकूण जो महसुली खर्च असतो आणि एकूण खर्च सुद्धा महसुली खर्च महसुली जमा आणि महसुली खर्च असे दोन सरकारचे भाग असतात तर महसुली जमा मध्ये काय काय येतं महसुली कर इतर कर म्हणजे प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर यांचा समावेश होतो त्याचप्रमाणे सरकारला काही विविध मार्गातून उत्पन्न मिळते दंड लाभांश फी किंवा प्रशासन व्यवस्थेतून मिळणारा नफा अशा प्रकारे या ठिकाणी जी काही रक्कम येते ती महसुली जमा असते तर महसुली खर्च कोणता असतो मग सरकारचा जी प्रशासन व्यवस्था चालवावी लागते त्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च येतो किंवा काही विभाग यो, विभाजन योजना असतात काही योजने व्यतिरिक्त काही खर्च असतो या सर्व खर्चाला आपण महसुली खर्च म्हणतो तर सरकारला महसुली जमा आणि महसुली खर्च असतो त्याला आपण त्या जमा खर्चाचा आढावा महसुली अर्थसंकल्पात होतो त्यानंतर आहे भांडोली अर्थसंकल्प तर भांडोली अर्थसंकल्पात भांडोली जमा खर्चाचा समावेश होतो आता भांडोली खर्च म्हणजे काय की सरकार मालमत्ता निर्माण करण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो किंवा कर्ज दिल्याने काही खर्च होतो त्याचा समावेश आपण या खर्चा समावेश भांडवली खर्चामध्ये समावेश आता भांडवली जमा म्हणजे काय तर कर्ज घेऊन किंवा कर्ज परत मिळवून किंवा मा मालमत्ता विकून जो काही पैसा जमातो त्याला आपण भांडवली जमा म्हणतो तर शासकीय मालमत्ता विकणे म्हणजे काय याला निर्गुंतवणुकीकरण असं सुद्धा आपण मानतो म्हणजे भांडवली जमामध्ये उ कर्ज उभारणे इतर देणे कर्ज पुनर्प्राप्ती मिळवणे इतर मिळकत यांचा समावेश होतो तर भांडवली खर्चामध्ये विभाजन योजना वगैरे योजना खर्च यामध्ये होतो तर अशा प्रकारे महसूल अर्थसंकल्प आणि भांडुली अर्थसंकल्प असे दोन आ, अर्थ या ठिकाणी प्रकार आपण यामध्ये सांगतो विभाग आहेत त्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रकार हा एक महत्वाचा मुद्दा आहे की अर्थसंकल्पाचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये आपण या घटकांचा अभ्यास करतो तर अर्थसंकल्पाचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार सांगितले जातात पहिला प्रकार आहे समतोल अर्थसंकल्प दुसरा आहे शिल्की अर्थसंकल्प आणि तिसरा आहे तुटीचा अर्थसंकल्प याचं मिनिंग आपण थोडक्यात लक्षात घेऊ समतोल बॅलेन्सड बजेट म्हणजे काय तर जेव्हा शासनाचा जमा आणि खर्च किंवा सरकारचा उत्पन्न आणि खर्च हा समतोल असतो म्हणजे खर्च बरोबर उत्पन्न अशी अवस्था ज्यावेळेस असते तेव्हा त्याला आपण समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात त्यानंतर शिल्की अर्थसंकल्प शिल्की सरप्लस बजेट जेव्हा सरकारचं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते खर्च कमी उत्पन्न जास्त असते अशा वेळेस त्या अर्थसंकल्पाला शिल्की किंवा सरप्लस बजेट असं म्हणतात तर तिसरं आहे तुटीचा अर्थसंकल्प तुटीचा अर्थसंकल्प याला डेफिसिट बजेट असं म्हणतात सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात जेव्हा खर्च जास्त असतो आणि मिळणारे उत्पन्न कमी असते म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असत अशी अवस्था असते अशा अर्थ स्वरूपाला किंवा अर्थसंकल्पाला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात तर सर्वसाधारणपणे देशात साधारणतः विकसनशील देश हे तुटीच्या अर्थसंकल्पाचा जास्त उपयोग करताना आपल्याला आढळून येतात कारण आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प हा फायदेशीर असतो म्हणून भारतासारख्या विकसशील देशात या अर्थसंकल्पाला जास्ती असतं आपण विचार करतो किंवा हा अर्थसंकल्प सा, सादर करतो एकूण उत्पन्नामध्ये महसुली जमा व भांडवली जमा यांचा समावेश होतो तसेच एकूण खर्चामध्ये महसुली खर्च आणि भांडवली खर्च यांचा समावेश होतो काही विधी काही तूट आहेत त्या तुटीचा तोडक्यात आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे यामध्ये आहे महसुली तूट महसुली तूट म्हणजे काय महसुली उत्पन्न मायनस महसुली खर्च म्हणजे महसुली तूट दुसरी संकल्पीय अर्थसंकल्पीय तूट एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च म्हणजे अर्थसंकल्पीय तूट त्यानंतर राजकोषीय तूट राजकोषीय तुटीमध्ये काय एकूण खर्चातून जेव्हा महसुली जमा आणि कर्जे तर भांडवली जमा हे मायनस केले जाते त्यावेळेस आपण त्याला राजकोषीय तूट म्हणतात राजकोषी तूट म्हणजेच एकूण उत्पन्नापेक्षा सरकारचा किती जास्त खर्च करत आहोत ती रक्कम असा जास्तीचा खर्च भागण्यासाठी सरकारने एका वर्षात घेतलेली एकूण कर्जे म्हणजे सरकारची राजकोषीय तूट होय ही त्यानंतर प्राथमिक तूट प्राथमिक तूट म्हणजे राजकोषीय तूट मायनस घेतलेल्या कर्जावरील व्याज कर तर ह्या तुटीचा थोडक्यात आपल्याला या, या बजेटमध्ये समावेश होत असतो ह्या संकल्पना सुद्धा आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे तर तुटीचा अर्थभरणा आपण पाहिलं की तुटीचा अर्थसंकल्प साजरा करतात खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी असते मग अशा वेळेस आपल्याला तुटीचा अर्थभरणा करावं लागतो मग तुटीचा अर्थ भरण्यासाठी सरकार काय करतं तर त्यामध्ये तीन प्रकारचा या ठिकाणी आपल्याला आढावा घ्यावा लागतो की तुटीचा अर्थभरण्यासाठी सरकार नवीन नंबर एक आहे की नवीन चलन निर्मिती किंवा नवीन नोटा छापणी करते दुसरा प्रकार की आरबीआय कडून किंवा मध्य देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून सरकार कर्ज घेत हा एक तुटीचा अर्थ करण्याचा एक मार्ग आहे आणि तिसरा संचित रोख पैशातून पैसा, पैसा वापरण असे तीन प्रकारे आपण तुटीचा अर्थ करत असतो आणि त्यातून आपली तूट भरून काढण्याचा प्रयत्न करतो तर तुटीचा अर्थसंकल्प कधी कधी भाववाढ घडून आणा असतो त्यावर योग्य नियंत्रण करणं आवश्यक असतं किंवा राजकीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारने या ठिकाणी नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं आणि यासाठी सरकारनं दोन हजार तीनमध्ये एफ आर बी एम फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट हा या ठिकाणी कायदा आम आमलात आणलेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी या थोडक्या संकल्पना होत्या त्यानंतर महत्त्वाची संकल्पना की भारतीय अर्थसंकल्पाची उद्दिष्टे कोणकोणते आहेत त्यामध्ये नंबर एक आहे उत्पन्न व खर्चाचे नियोजन करणे अर्थसंकल्पाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे की आपण जे काही सरकारला उत्पन्न मिळतं या उत्पन्नाचा आणि जो काही खर्च लागणार आहे विविध योजनावर योजनेतर खर्चावर तर त्याचं नियोजन करणं हे पहिलं उद्दिष्ट आहे त्यानंतर कालबद्ध उद्दिष्टे सादर करणे कालबद्ध म्हणजे एका वर्षात कोणती आर्थिक उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत याची माहिती देणे आता सगळीच उद्दिष्टे साध्य होत नसतात काही अपूर्ण राहतात काही पूर्ण होतात मग कोणती उद्दिष्टे सादर होतात सादर करतायत किंवा कोणती उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकतो काही अर्धवट राहू शकतात तर त्या सर्व उद्दिष्टांचा आपल्याला या ठिकाणी माहिती देणे त्यानंतर सुनिश्चित उद्दिष्टांसाठी निधीची किती प्रमाणात आवश्यकता आहे हे स्पष्ट करणे प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता असते निधीची आवश्यकता असते मग त्या ठिकाणी किती प्रमाण त्याचा असावं याची स्पष्टता या ठिकाणी आवश्यक असते त्यानंतर निधी संकलन व खर्च यात कार्यक्षमता आणणे हे एक उद्दिष्ट आहे त्यानंतर मागील वर्षातील खर्चाच्या आधारे चालू वर्षाच्या किंवा करंट इयर वर्षाचा अंदाज बांधणे म्हणजे आपल्याला ज्या आता समजा पुढच्या वर्षाचा आपल्याला अंदाज बांधायला मागीलच्या वर्षातला जो काही खर्च झाला त्या खर्चाच्या आधारे चालू वर्षे पुढील वर्षाचं जे काही नियोजन आहे ते त्या ठिकाणी त्याचा अंदाज बांधायचा हे एक उद्दिष्ट आहे त्यानंतर उत्पन्न व खर्चा विश्लेषणाचे साधन म्हणून कार्य करणे तर अर्थसंकल्प एक साधन आहे आणि ते उत्पन्न व खर्चाच्या विश्लेषणाचे एक माध्यम आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं त्यानंतर उत्पन्न आणि खर्च यामध्ये कोणकोणते बदल होतात हे सुद्धा पाहणं या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असतं की अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण उत्पन्न वाढायला का घटायला खर्च वाढायला का घटायला या सर्व घटनांचा आपण अभ्यास या ठिकाणी करत असतो आणि शेवटचं उद्दिष्ट आहे लोकांच्या प्रति असणारे आर्थिक उत्तरदायित्व स्पष्ट करणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट आपण या ठिकाणी अर्थसंकल्पाचं सांगू शकतो तर साधारणपणे या अर्थसंकल्पाची ही प्रमुख उद्दिष्टे आपण या डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करतो तर यानंतर शेवटची संकल्पना अर्थसंकल्पाचे महत्त्व तर या बजेटमध्ये आपल्याला केवळ काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच या ठिकाणी आपण घेत आहोत यामध्ये अर्थसंकल्पाचं महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ बजेट तर अर्थसंकल्पाचं महत्त्व या ठिकाणी कसं आहे किंवा कशासाठी आहे तर सर्वसाधारणपणे अर्थसंकल्प हा देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा असतो देशाची प्रत उंचावणारा असतो किंवा देशाची जी काही आपल्या विकासाची गती आहे ती वाढवणारा असतो म्हणून अर्थसंकल्पाचं जे काही महत्व आहे अर्थव्यवस्थेत अन्न साधन असतं मी या ठिकाणी आपण अर्थसंकल्पाचे महत्व सादर करताना काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी डोळ्यासमोर सांगूयात की उत्पन्न व रोजगारात वाढ करून करणे देशातलं दे उत्पन्न पातळी वाढी पाहिजे रोजगार पातळी वाढी पाहिजेत हे या ठिकाणी अर्थसंकल्पाचं महत्त्व आहे यासाठी त्यानंतर देशाचा जलद आर्थिक विकास करण्यासाठी अर्थसंकल्पाचं महत्त्व आहे देशाचा जलद गतिमान या ठिकाणी आर्थिक विकास झाला पाहिजे यासाठी अर्थसंकल्प महत्वाचा असतो त्यानंतर देशातील संपूर्ण उत्पादन वाढीच्या चालना मिळणे उत्पादन वाढी हे गतीने झाली पाहिजे किंवा मोठ्या स्वरूपात झाली पाहिजेत त्यासाठी सुद्धा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरतो त्यानंतर देशातील रोजगार वाढला पाहिजेत बेरोजगारी आणि दारिद्र्य कमी झालं पाहिजे हे सुद्धा अर्थसंकल्पाचं एक महत्त्व आहे त्यानंतर आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे आता आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अर्थसंकल्प हा महत्त्वाचा ठरतो त्यानंतर कल्याणकारी संकल्पना आंबल्या जाणणे आता कल्याणकारी संकल्पना म्हणजे काय की देशातील जनतेचं कल्याण झालं पाहिजे त्यांचं समाज कल्याण झालं पाहिजे समाज कल्याण झालं पाहिजे मग समाज कल्याणकारी काही योजना असतात त्या संकल्पना आम, आम अंमलात आणण्यासाठी आपल्याला अर्थसंकल्प महत्वाचा असतो त्यानंतर देशातील सर्व क्षेत्राचा संतुलित विकास करणे किंवा संतुलित विकास करण्यासाठी प्रयत्न करणे तर साधारणपणे अर्थसंकल्पाचा अंदाज घेऊन आपण पाहतो की अर्थसंकल्पाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये खर्च करण्यात येतो आणि त्यामुळे देशातील संतुलित आर्थिक विकास आपल्याला प्रत्येक क्षेत्राचा घडवून आणता येतो त्यानंतर आहे तेजी मंदी सारख्या व्यापार क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे आता तेजी आणि मंदी हे चक्र चालूच असतात त्याने यावर नियंत्रण ठेवणं गरजे असतं तर अर्थसंकल्पामध्ये त्याच्या बाबी आपण लक्षात घेतो की तेजी आणि मंदीची अवस्था आल्यानंतर किंवा हे व्यापार चक्र निर्माण झाल्यानंतर कस त्यावर कसं नियंत्रण करायचं याचा याचासुद्धा यासाठी आपल्याला अभ्यास करण्यासाठी अर्थसंकल्प महत्वाचा असतो त्यानंतर बाजार व अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आता ब्लॅक मनी किंवा बाजार अर्थशास्त्र असतो आणि म्हणून अशावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला अर्थसंकल्प महत्वाचा असतो आणि शेवटचं आहे की अर्थव्यवस्थेत स्थैर्य टिकून ठेवणं कॉन्स्टंट इकॉनॉमी आपण म्हणतो की अर्थव्यवस्थेत स्थैर्य निर्माण असेल किंवा स्थैर्य असेल तरच विकासाची गती जास्त असते आणि म्हणून अर्थ ते स्थैर्य टिकून ठेवण्यासाठी बजेट किंवा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या अर्थसंकल्पाचे महत्त्व ह्या विविध घटकामध्ये अभ्यासलेले आहे तर साधारणपणे या अर्थसंकल्पाच्या या संकल्पांमध्ये आपण विविध घटक अभ्यासलेले आहेत थोडक्यात आपल्याला जेवढा सिलेबसला किंवा आहे तोच घटक या ठिकाणी आपण लक्षात घेतला आहे तर या घटकाचा आपण पुनश्च एकदा चांगल्या प्रकारे स्टडी करावी प्रत्येक मुद्दा अभ्यासावा आणि नोट्स काढून प्रयत्न करावा तर ही या ठिकाणी शेवटची आपली संकल्पना होती आपण सर्वांनी चांगल्या प्रतीने या ठिकाणी ऐकून घेतलं आणि नोट्स काढण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद तर या ठिकाणी आपण थांबूयात पुन्हाच हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून त्या नोट्स त्यानुसार नोट्स काढण्याचा प्रयत्न आपण करावा या आपण सर्वांना विनंती धन्यवाद